मी ज्योती, ज्योतीस क्रिएटिविटी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज आपण करणार आहोत पनीर भुर्जी. तर ती सुरू करण्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकनला जरूर दाबा. तर आता आपण इथे रेसिपी सुरू करूया. मी गॅसवर कढई ठेवली आहे, त्यामध्ये 2 चमचे तेल टाकलं आहे. तेल गरम होण्यासाठी ठेवलं आहे. तेल गरम झाल्यावर तेल तापलं की मी इथे कांदे टाकले आहे. कांदे मी 2 मोठे आकाराचे घेतले आहे. भुर्जी म्हटले की त्याला कांदे कसे जास्त असले की भुर्जीला छान टेस्ट येते, त्यामुळे मी मोठे कांदे घेतलेले आहे. तर आता आपल्याला कांदे हे आपले चांगले लाल होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचे आहे. कांदा आपला छान परतून झालेला आहे. तर यामध्ये आता आपण टोमॅटो घालूया. तर इथे मी एक छोटा आकाराचा टोमॅटो घेतला आहे, तोही आपण चांगला परतून घेऊया. तर त्यामध्ये आपण आता 1/4 चमचा हळद, चवीनुसार मीठ, 1 चमचा गरम मसाला आणि 1 चमचा तिखट. हिरवी मिरची जर तुम्हाला आवडत असेल तर तिखटच्या जागी तुम्ही हिरवी मिरचीसुद्धा घालू शकता. मसाले चांगले एकजीव होईपर्यंत परतून घ्यायचे. मसाले परतून झाले की आपल्याला लगेच हा पनीर जो आपण कूस करून घेतला होता तो टाकायचा आहे. पनीर टाकून झाल्यावर पुन्हा एकदा छान मिक्स करून घ्यायचे. 1-2 मिनटं चांगले परतून झालेले आहेत आपले. तर आता आपण गॅस बंद करून घेऊयात. तर ही मी सर्व केली आहे, त्याच्यावरून थोडीशी आपण कोथिंबीर टाकून घेऊयात. तर सर्व करून तयार आहे आपली पनीर भुर्जी. जर जे कोणी नॉनव्हेज खात नसेल त्यांच्यासाठी छान ऑप्शन आहे हा पनीर भुर्जीचा. तुम्ही माझ्या चॅनलला लाईक आणि शेअर करायला विसरू नका.